पण बाहेर थांबला आहे म्हणजे कुठे थांबला आहे जावई बापू? ते काही ठावलंय मला, पण तात्या भेटला होता आमासनी, त्याच्या संगच बोलत थांबले. आलाच का तो तात्या? तर तू त्यासनी तिथं सोडायला गवत. पण ते मला आधीच म्हणलं होत आम्ही घरला येणार नाही म्हणून. पण तू जावई बापूसनी काही म्हणली नाही का त्या घरला चला म्हणून? बाबा काही कमी अपमान केला आहे का त्यांचा? कुठल्या तोंडात म्हणून घरला चला म्हणून? खरं आहे अय, पण बाला काय झालं आहे असं का बरं समजेस नाही? हिडीस फिट्स करतोय तो, हेच काही कळना झालंय. आता बाळाला बी आता कसं कुठं सोडून आला म्हणा? काय सांगू मी आता, माझा तर जीवच थाऱ्यावर नाही बघ. अग आता आपला बाळू हाय जरा वाढ, पण म्हणून आपल्या पोटच्या लेकराला असं कुणी घराबाहेर धाडतंय वय? जावई बापू तुम्हाला देऊ का? नग मी काय खात नाही. पण मी खातो नाही म्हणलं, जावई असणी मान पण नाही तर सुपारी पण तरी विचाराव. मी काय म्हणतो जावई बापू, तुम्ही पुण्यांदा इथं यायलाच नको होत. तसं काय नाही, पण मी असतो तुमच्या जागी पाय ठेवला नसतो. लगीन ठरलं का तुमचं? एवढं बाकी आहे बघा. आपण बघितलं का कोण आला आपल्या गावात? अयो 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 जावई बापू. माझा तो विश्वास बसत नाही बघा. पण माझा बसला किंवा विश्वास म्हणतो मी. अयो बस ना बस. अयो काय मग जावई बापू, कसं काय येणं केलं म्हणतो मी? बायकूला घेऊन आलो होतो सासूरवाडीला. अयो मग इथे कुठे थांबला आता? त्या हाल सिद्धांना हातावर भरावसा ठेवून गप बसले आहे. जातील हे बी दिस निघून काय बी म्हणाल, पण बाच हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. मला तर भ्या वाटायला लागलं त्यांच्याशी बोलायचं म्हणजे. कशाचा राग येईल आणि काय बोलतील काय सांगता यायचं नाही. मला तर बाच हे रूप नवीनच आहे. मला आठवतो तो बा समजण्यास जीव लावणार आहे बघ. हे काय तरी इप्रितच आहे. राय येऊ दे बाळा, मी आज चांगलं खडसावून खडसावून जा विचारणार आहे त्याला. मयप्पाचे घर तर अजून खूप लांब दूर वय वय. पण ते पण काही जनाची नाही तर मनाची असते का नाही काहीतरी? अय्यो तुला लाज म्हणायचे का रे पोपटा? अय्यो मयप्पा ये की रे ये की रे. अरे तुझ्या पाहुण्यांची कशी घेतो बघ मी, काळजी म्हणतोय मी. आणि मी आता आता त्याच मी म्हणणार होतो चला घरी म्हणून. अय्यो वयजी वय जावय बापू हो इथं काय करतायस? अरे तू याकडं आले ते बोलत नाही सवय. बोलाय काय राहिलं आहे का आता? अरे मोठ्या मनाचं आहे तुझं जावई. अरे एवढं गुण सुद्धा लेकीला नातीला इथं घेऊन आले ते. कुठं आहेत दिस ना कुठं? गेले बी घरला. हिरप्पा काय बोलतोय तात्या, खरं आहे का? वय खरं आहे. चांगलं झालं बघ, चल घरला चल. तुम्ही का असं इथं थांबलाय सर? अरे मयप्पा किती केलं तरी जावई बापू ते त्यांचा इतका पान उतारा केल्यानंतर कसे येतील रे घरी? ये भी बराबर आहेची. अय्यो मयप्पा काय काय म्हणतो, माफ मागून घरला घेऊन जा. कुठं गावाला तमाशा दाखवतो, घेऊन जा घरी.
म्हणजे जावई बापू हो झालं ते झालं आपलं घरचं भांडण आहे घरला जाऊन बोला वय पाहिजे तेव्हा घराच्या बाहेर काढायचं पाहिजे तेव्हा घरला न्यायचं चांगलंच आहे तुमचं हे बी बरोबर आहे जावयाचं अय अरे मयप्पा जावई ते गुजगावन नाही बघ ओ पाहिजे तर माफी मागतो एकटा माफ करा पुन्यांदा नाही व्हायचं अय जावई बापू अ तुम्ही पण सोडा की हो राग जोडले की हो मयप्पाने हात चल सूर्य माथव आला घरला जाऊन भाकर खाऊ आपण अय भाकर चल चल काय गे काय झालं तुझा गळा असा सुना का म्हणजे भीमान बाळू सांगत होत हे खरं आहे तर असच आहे बघ या तुला बोलले नव्हते का माझ्या अंगावर काय बी राहू देत नाही बघ त्या दिलेलं गळ्यातलं बी नाही राहू दिलं नाही तर कशा पाय आता त्याला कारण थोडीच लागते तुला तर ठाव आहे ना माझी सासू कशी आहे ती बाळू आणि भीमा आले होते तेव्हा दोन सबूत बी चांगले बोलले नाहीत मला बी असंच वाटलं होतं आम्हाला घराच्या बाहेर काढती की काय आम्ही निघालो तर आम्हाला सोडल नसती जावई बापू ते काय बी नाही बोलले आता तिथे म्हणत काय चालत आहे त्यांच तरी तू धान पाठवलं म्हणून बर नाहीतर भीमान बावला घरात येऊ दिलं नसत तिने आजी माझा बी डाक काढून घेतला त्या आजीने राहू दे आपण तुला दुसरा डाक करू हा काय ना ग काय करायचं आहे नुसतं पेटीच द एक ध्यानात आलं तुमच्या यो कशाच काय ते बाळू गेल्यापासून नुसते चक्र फिरायला लागले घरा घरा अयो कसले चक्र त्या काही बोलतोस का रे चक्र अहो तसं नाही त्या मायाप्पाच्या घरी बाळू गेल्यापासून समजे जमा व्हायला लागले उद्या असं ना ग व्हायला समजे म्हणते घेऊन या त्या बाळ्याला परत घेऊन येईन मायाप्पा अयो मी मायाप्पाला जितके ओळखतो तो असे काही करणार नाही बघ बाळू हे बाळू काय र तुला मोठ्या मालकीनबाईंनी बोलवले लागलीच कशाला ते मला नाही ठाव अरे विचारायचं की ते आम्ही नाही विचारित तुला बी सांगून ठेवतो तू बी नको विचारूस चल तुम्ही मला बोलवलं का होय कुठं होतास तू इथंच गोट्यात काय करत होतास काय नाही बसलो होतो मला वाटलं इथे काय बसायला आलोस काय नाही काम करायचं आलो या पर घरातलेच मी वाटतंय मी काम करून सुधरव म्हणून म्हणजे तू बिघडला आहेस का तसं नव पर बाळा असं वाटतंय अरे वा बराच बोलतोय की पण इथे माझ्या समोर हे सगळं चालणार नाही इथे राहायचं तर तुला काम करावं लागेल भोजी करतो की सांगताल ती काम करतो मग ऐक पहाटे लवकर उठायचं सगळे गायांना आणि वासांना आंघोळी घालायचं गोठा झाडून लख करायचं गायची धार काढायचे आणि दूध हंड्यामध्ये भरून घरी आणून ठेवायचं आणि वाड्याचे पुढच्या दारी आणि मागच्या दारी असलेले पाणीचे हंडे भरून ठेवायचं अंगण सारवायचं आणि जीना झाडायचं त्याच्यावरची धूळ पुसायची आणि छत झाडायची
आणि हे बघ, कुठेही मला धूल दिसली नाही पाहिजे. गायचे शेण काढायचे आणि त्याच्या गोवरात थापायचं आणि ते उन्हात वाळवत ठेवायचं आणि वाळ्यात त्या गोठ्यात ठेवायचं आणि गोठ्याचे कंदील नीट पुसून ठेवायचे. रोज लागणारा सरपणाची लाकड फोडून ठेवायची. ते कपडे वाळत घालायची, दोरी तुटली आहे दुसरी बांध. पण बा, एवढी सगळी कामं जमणार आहेत का त्या छोट्या बाळूला? कशी जमणार म्हणजे करायची आणि आज संध्याकाळचे आत करायची. या कर्ज तुम्ही सांगितलेली समधी काम आज संध्याकाळीचे आत. भैजी, सांच्या आतच करतो मग झालं. अरे पण, आणि ह्याला कोणी मदत करणार नाही. गंगप्पा ऐकू येत ना? हा, काय म्हणला? ह्याला कोणी मदत करायची नाही. बर बर. अहो पण, चल म्हटलं ना. मी काय काळजी करू नका जी, होतय समज. चल चल. मी इथं आले म्हणून असं समजू नकस. हे समज नीट झाला आहे आणि तुला कुणी जा विचारणार नाही असं बी समजू नकस. मी इथं तुझ्या संग भांडाय आले आहे. तुम्हाला सांग, बाळूला कुठं सोडून आलास? तो घरात नाही तर आईच काय झालं आहे ह्याची पर्वा आहे का तुला? हा, नेहमी समजासनी धरून चालणार तू. असं मध्येच काय होतंय रे तुला? बोल की. जंगी, हळू हळू कस पाय हळू? मी नाही हळू बोलायची. बा, मला पहिलं सांग, बाळूला कशा पाय घराबाहेर धाडलंस? बोल की. तुला पटेल असं सांगाया, आता तरी माझ्याकडे सबूत नाही. पण मी एक सांग, जे केलं आहे ते त्याच्या आणि समजांच्या फलासाठीच आहे. म्हणजे आता बाळ मामा इथं कधीच नाही येणार? असं कसं नाही येणार? येणार की? काम करून जबाबदारी घेऊन त्याच्यात बदल झालेला असणार. पांडुरंगा, अलसिद्धनाथा, तुमच्या मनात काय हाय तुम्हाला सांग. अहो ते बाप्पा, पंचन तात्या दोघ बी येत्यात. येऊ दे येऊ दे, लय दिसाना आठवण झाली म्हणायची. अहो पर लय तोऱ्यातच येत्यात. असं आहे का? ते समजा माझ्या मोहर नाही चालायचं. जागी रे राम. नमस्कार करतो देवप्पा. कसा आहेस रे मंगळू? पंच अहो, म्हणजे देवीनच बोलून घेतलं म्हणा की तुम्हासनी. अय, सापडली देवी. बघितलं का देवप्पा? काय पण, तुला जे बोलायचं ते यो तात्या बोलतो आहे ना. असं काही नाही देवप्पा, खूप दिवस झाले तुमची भेट नाही म्हणून आलो की हो पाया पडायला. आशीर्वाद असू दे. अरे तात्या, पाठीत वाचता येत नाही हो तुला? काल रातच्यालाच उसण भरली बघ पाठीत, नाही तर दंडवतच घातला असतो. यो देवप्पा, तुम्ही सांगितलेले काम आम्ही केले बघा. हा म्हणजे त्या बाळ्याला गावाबाहेर काढायचं काम. अय, आता आमच्यावर लक्ष असू द्या म्हणतो मी. ते सांगाय आलायस वय, ध्यानात आहे माझ्या. देवप्पा कस, दिवस खूप अवघड. गोऱ्यांचे सरकार दरबारी माझं वाढलं पाहिजे बघा. वजन म्हणतोय मी. म्हणजे त्याने असं म्हणायचंय का,
मोठ पद मिळालं पाहिजे त्यांना. अय्यो, म्हणजे देवाप्पा यांचं काम व्हायलाच पाहिजे. आलंय माझ्या ध्यानात. देवाप्पा तेव्हा लवकरात लवकर देवीला हुडका आणि आमचं काम करा, हेच सांगायला तुमच्या पायी आलो. बघा कसं आहे मंगळू, ते गोऱ्यांचं सरकार आजकाल कोणाला बी उचलून घेऊन जात. आपल्या पंतांच्या हातात अधिकार असला ना, हा मग काय काळजी करत काम नाही. अधिकार या लवकर. अग देणार राजाला. राहू दे, दे बापू शिकवली. समजेंच्या आधी न्यारी करून बी झाली त्यांची. हा आणि एक डुलकी बी झाली असल. बरं झालं, हे होत आहे ते चांगलंच होत आहे. अजून बी आठवत घराच्या बाहेर कस काढलं ते. अशी चूक नाही व्हायची पुण्यांदा. मी आईक बोलू का? नाही, दिवाळीला नवी कापड घेणार, घरात गोडधोड होणार आणि बाळू हे तर नाही असं का? काय करायचं त्याला? आपण त्याला घरला घेऊन यायला न गव. फिरून फिरून तिथं आलं का समज. गंगे आवडलं तुझ म्हणजे आवाजच्या जायचं आहे. गंगे सांगितलं नाही वय. काय गंगे काय म्हणताय जावय बाबा? काय काय तेच म्हणतात आणि काय म्हणजे सांग की बैजू आहे. अग तुला म्हणलं ना व, सासू येऊ देत नव्हती. बाळूच कळलं म्हणून सोडलं तरी. सांगून पाठवलं आहे, आईला भेटून लागलेच माघारी फिर. पर जाशील ना व एक दिस राहून? अव आई एकली आहे घरला आणि माईंद काम पडली आहे. पोरभीतीच्या जीव टाकून आलो आहे. या काय म्हणतो, सासूबाईसनी बी हिथच बोलून घ्या. बा आजा म्हणतो तसंच करू. वय गंगूताय, मग आपण बाळूला बी आणूया की घरला? किती राती असते विचारायचं. बाळू सालगडी हाय आणि सालगड्याला सुटका नाही कामावरनं सालभर. म्हणजे आपण इथं दिवाळी करणार आणि बाळू तिथे लोकांच्या घरात राबणार होय. रोज लागणार सरपणाची लाकड पळवून ठेवायची, बाईच्या शेण काढायचे आणि त्याच्या गोवरात थापायचं. आणि बाळ्याचे पुढच्या दारी आणि मागच्या दारी असलेले पाणीचे हंडे भरून ठेवायचं. ते कपडे वाळत गाळायची दोरी तुटली आहे दुसरी बांध. आय तू कवा आलीस? कवाची चाली आहे. काय म्हातारा माणसाला त्रास द्या तर तुम्ही. कोण म्हातारा? म्या म्हातारा. आई ये ना बस. ए बाळूची आई मायप्पा बाहेर या, बघा कोण आला आहे. तुम्ही बरं झालं आलाय सा, वाटत भेटले मला. घर दावायसाठी घेऊन आलो म्या. हे
आम्हाला. सामानाची बांधा बांध कर. अहो जावई बापू, तू मसनी खाया निघणारच होत. आज पतूर लई येळा फसले म्या. आता नाय फसायची म्या. काय जावई बापू, ह्या वयात माणसासनी त्रास देता तुम्ही? बाहेरच्या माणसासनी आमची कदर आहे, घरच्या माणसासनी नाही. ए तात्या, तू जा तुझ्या घरला. आमच्यात येऊन आग नग लावूस. राहिलं वा. तुम्ही माझ्या आई सारखे आहे, मला आशीर्वाद द्या. कोण कुठला तू? तू माझा मान राखलास बघ. येऊ का? अवा घरात तरी आजी. काय ना ग, ज्या घरातून माझ्या मुलाला आणि नातीला हाकलून दिलं त्या घरात मी पाणी बी प्यायची नाही. झालं केलेलं इसरून जायची. आय अग, यांनी खरंच तुला दिवाळीचा आवाज न दिलं होत. या तुला घ्यायलाच येणार होत. अग तू यान घेऊन सांगतो म्या. आजी सोड की राख तुझा, बाणच उशीर केला निघाया. आज पतूर जो मानपान राहिला हाय तो समजा पुरा करू. म्या काय बी कमी पडू द्यायची नाही. बघू काय मानपान करते ते. आय आत ये की, आत बस. माझ्या मोर अन्नपूर्णेनं ताट वाढून ठेवलं आहे आणि तिला तिष्ठत ठेवा लागत आहे. बाळू, अरे तुला सांगितलेली सगळी काम केलीस की रे तू? वय मी तेच सांगत होतो तुम्हासनी. पण एवढी काम केली कशी? या तू हातानी खोट बोलतोय तू. खरं सांग, तुला कोणी मदत केली? अन्नपूर्णाची आण घेऊन सांगतो, मला घरातल्या कामात कोणत्याही गड्यान मदत केली नाही. बाळू तू जा बघू आणि आधी जेवण करून घे. सुरुवात कराजी. आमचं समध्यांच झालं आहे, तू कर सुरू. गंगी पोरासनी भरवाया घ्या. वय वय या पोरा. मला खरा खरा सांगा, या बाळूला कोणी मदत केली होती? नाही जी, कुणी भी काय भी मदत नाही केली. या म्हणलं ना तरीही मला खरं वाटत नाही. बा सगळे सांगतायत ना की कोणी मदत केली नाहीये म्हणून. ए त्यांची बाजू घेऊ नकोस. मला सांग यमुना कुठे आहे? स्वयंपाकघरात आहे, काम करते. गप्पा बोलव तिला. काय? यमुनाला बोलव. बरोबर. या यमुनाला दुसऱ्याची मदत करायची फार आवश्यक आहे. बघते तिच्याकडे. बा
आपल्या घरात तुमच्या शब्दाबाहेर कोणी आहे का? मग एवढी काम एवढ्या लहान पोराने कशी काय केली सांग मला. पण एवढी सगळी कामं तुम्ही एवढ्या छोट्या मुलाला दिली का? मला जाब विचारू नकोस. आणि का म्हणशील तर मला परीक्षा बघायची होती याची. यमुना काय झालं जी? कुठे होती सकाळपासून? स्वयंपाकघरात काम करीत होते. तिला मीच. थांब यमुना, तू ह्या बाळूला मदत केली का ह्याच्या कामात? नाही जी, मी त्याला काय बी मदत केली नाही. खरं सांगतेस? मी त्याला विचारलं होत पर तो नाही म्हणाला. पण त्याला विचारायचं असा धाडस कसं झाला होता तुमचा? पहा तुम्ही जरा शांत व्हा. कशा शांत हो? हा बाळू माझ्यावर झोपत राहतो आणि कोणीही ह्याला मदत करत नाही. एवढे काम कसे काय होते सांग मला. माझ्या घरला मला कुणी भी काम सांगितली नाही आणि सांगितली कि मी असं काम करायचो कुणाला कळायचं बी नाही. मी तर असंच आहे. पण इतक्या वर्षात मी कोणाला नाही पाहिला असं काम करताना. पण बा, तुम्ही सांगितलेली सगळी कामं झाली आहेत ना, मग ती कशी झाली हे महत्वाचं नाही. बाळू, तुम्हाला जास्त शाणा दिसतंय. अरे कोणती शीर दाबलीस रे तात्या? अरे दुखायला लागली की रे मान माझी. मोकळी झाली ती शीर तात्या. जरा हळू हळू दाब की रे. सरकार दरबारी मान मिळायच्या आधीच मानेला दुखापत करू नको म्हणजे झालं. वैजंता, तू मला बोलायची एक पण सोडत नाही बघ. संधी म्हणतोय मी. अहो बरोबर म्हणत्या ना अक्का, काहीतरी करा पाहिजे. पण अरे काय करणार अजून? अरे त्या देवप्पाच्या सांगण्यावरून त्या बाळूला काढला की रे घराच्या बाहेर. हा तरी पण काम पुढे सरकत नाही, त्याला काय करणार. देवप्पा काय तीच बरडवा खेळ वाच करत असतो काय ते समजा. अप्पा वा म्हणजे काय? अयो गुंडू, तू ह्या तात्याच काही ऐकू नको. काही बोलतो रे तो, काही बोलतो. अप्पा बाळू आता परत येणार नाही ना. अयो नन्न कुसू, तू काळजी करू नकोस, येणार नाही तो परत. तू हे खा आधी. असं समजू नका अक्का, त्या बाळूची बहीण आणि मेवणे दोघे बी आले आहेत घरला. अयो मग आपल्याला काय त्याच? अहो त्यात बरेच भर म्हणून त्या गंगेची सासू बी आले आहे. ते मग आपल्याला काय त्याच्यात म्हणते मी. आता ते समजे कशा पाय आले आहे जरा विचार करा की. आता घरात बैठक होणार आणि त्या बाळूला परत आणायचा काहीतरी तोडगा निघणार. एन्ड्री काही झालं तरी तो बाळू घरी परत यायला नको म्हणते मी. त्याला आपण काय करणार म्हणतो मी वैजंता. असं कसं? त्या देवप्पाच्या सांगण्यावर तुम्ही एवढं सगळं केलं ना. म्हणजे देवप्पा तुमच्यासाठी काही करणार आहे का नाही? बरोबर की रे. बरोबर. आत्ताच्या आत्ता त्या देवप्पाकडे जा आणि विचारा आपली सरकार दरबारी पत वाढणार आहे की नाही. कोंबड बकर काय कापायचं असेल ते कापतो म्हणा, काम झालं पाहिजे. उद्याच्या उद्या जाऊन विचारतो बघा. ये उद्या कशाला, आत्ता जा म्हणते मी. अयो गुंडप्पा, आता तू पण बोलायला लागलास की रे. अयो ए राहू दे, ए त्याच्या राहू दे बाबा, तू काही कामाचा नाहीस बघ. अयो अयो, त्या देवप्पाला सांगितलेले काम जर त्याने केले नाही ना, तर ज्या देवीचे नाव तो घेत असतो त्या देवीकडेच पाठवून देतो बघ त्याला.